दरम्यान एसटीनं महिलांना नोकरी तर दिली पण आजही सुविधांची पूर्ण वानवा असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या कक्षामध्ये स्वच्छतेच्या नावानं तर बोंब आहेत पण त्याचबरोबर राहण्याची कोणतीही अवस्था असलेलं पाहायला मिळत नाहीये. फाटक्या आणि घाण झालेल्या गाद्यांवर रात्र काढण्याची वेळ या महिला कर्मचाऱ्यांवर आली आहे. आधीच पगार नाही, त्यात सुविधा देखील नाहीत अशा अवस्थेमध्ये या महिला कर्मचारी काम करत आहेत. तर एसटी बँकेतील 60 कर्मचाऱ्यांच्या असहकार आंदोलनामुळे एसटी बँकेच्या कामकाजावर परिणाम होतोय. त्याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसतोय. त्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर सरकारनं 500 कोटींची तुटपुंची मदत जाहीर केली आहे. मात्र त्यामध्ये नेमकं काय होणार, या कर्मचाऱ्यांचे पगार मिळणार का, 2 महिन्यांपासून त्यांचे पगार थकलेले आहेत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत याबाबत इंटक संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटेंशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कोऑपरेटिव्ह बँकेचे सेक्रेटरी तिगोटे साहेब आपल्यासोबत आहेत. नेमकी त्यांची बँकेसंदर्भातल्या काय प्रमुख कारणे आहेत ते आपण जाणून घ्या. सर, काय नेमकी आपली कारणं आहेत या संदर्भातली? एसटी कर्मचाऱ्यांची कोऑपरेटिव्ह बँक आहे. या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 98,000 कर्मचारी हे या बँकेचे सभासद आहेत आणि या सभासद कुठल्याही कोऑपरेटिव्ह सोसायटीचा सभासद हा त्याचा मालक असतो. परंतु केवळ तिथल्या कोऑपरेटिव्ह बँकेमधल्या कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभार आणि हुकुमशाहीमुळं आज एस टी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. कारण 60 कर्मचाऱ्यांच्या असहकार आंदोलन हे एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुरू झालेलं आहे. त्यांची नियमित बढती नाही, त्यांचं परीक्षा पास नाहीत, जे परीक्षा नापास झालेले आहेत ते बढती परीक्षेत पात्र नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना तात्पुरती व्यवस्था म्हणून एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये नियुक्त्या दिलेल्या होत्या, त्यांना कायम कराव्यात आणि प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही या आडमोठी धोरणाखाली 60 कर्मचाऱ्यांनी एस टी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असहकार आंदोलन केलेलं आहे. यामुळं एस टीच्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर परिणाम होऊन एस टी कर्मचाऱ्यांची देणी लहान कर्ज, मोठं कर्ज, त्यांच्या बचत खात्यातली रकमा काढणे या सगळ्या कारभारावर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्याचा त्रास एस टी कर्मचाऱ्यांना होतोय. माझी मागणी आहे, महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटर संघटनेच्या वतीनं मागणी आहे की या तात्काळ ज्या या अडमोठी धोरण करून कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम एस टीतल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हे अडमोठी धोरण सोडावं आणि एस टी कर्मचारी हा बँकेचा मालक आहे त्याला त्या सुविधा द्याव्यात. अन्यथा या कर्मचाऱ्यांच्या या बँकेच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल आणि या बँकेच्या प्रशासनाला विनंती आहे की या आडमोठी धोरण करणाऱ्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. निलेश जाधवसह सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई.